नमस्कार, मी मनीषी पाठक, बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातमीपत्रात आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या टॉप 9 घडामोडींचा. सुरुवातीला बघूयात राजकीय बातम्या. टाइम मॅट्राइसच्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुती कुणालाही बहुमत मिळणार नाही. अपक्षांच्या हाती सत्तेची चावी जाणार, सर्व्हेत दावा. टाइम्सच्या सर्व्हेनुसार भाजपला 95 ते 105, शिंदे गटाला 19 ते 24, तर ठाकरेंना 26 ते 31 जागांचा अंदाज. काँग्रेसला 42 ते 47 जागा मिळणार असल्याचा टाइम्सचा सर्व्हे. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेना सर्वात जास्त पसंती. शिंदेना 27%, ठाकरेंना 23%, फडणवीसांना 21% पसंती. टाइम्सच्या सर्व्हेमध्ये दावा. भाजपचे 3 नेते जरांगेंच्या वाटेवर. नांदेडच्या मिनल खदगावकर, बीडचे राजेंद्र मस्के आणि माजी आमदार संगीता ठोंबरेंनी घेतली जरांगेंची भेट. जरांगेंकडून उमेदवारीसाठी प्रयत्न असल्याची चर्चा. 400 जागा जिंकल्या असत्या तर मोदींनी चलनावर स्वतःचाही फोटो टाकला असता. सुजाण भारतीय जनतेनं तिरंग्याचे, स्वातंत्र्याचे आणि संसदेचे रक्षण केले. सामनाच्या रोखठोक मधून मोदींसह भाजपवर निशाणा. माढा विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि पवार गटात रस्सीखेच. काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा, तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांचा विश्वास. युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यासह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या. मुलाला तिकीट दिलं हे कुठल्याही बापाला आवडेल. काँग्रेस नेते नितीन राऊत यांची हायकमांडकडे मागणी. नागपूरमध्ये उमरेड आणि पूर्व नागपूर काँग्रेसकडे असताना पवार गटाचा दावा. उमरेड, पूर्व नागपूर, काटोल आणि हिंगणा मतदारसंघासाठी शरद पवार गट आग्रही. जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. नाईलाजास्तव अजितदादांसोबत गेलो, पण शरद पवार हेच माझ्यासाठी आदरणीय. शरद पवारांसोबतच्या भेटीवर दादा गटाचे आमदार राजेंद्र शिंगणेंचं स्पष्टीकरण.